लिहायला शिकली, आज त्यांच्याबरोबर बसली आहे आणि काव्यधाराच्या मंचावर मी कधी कविता सादरही करेल हा विचारही मी केला नव्हता. जास्त वेळ न घेता माझी कविता ठेवते. कवितेचं शीर्षक आहे या मुलींना सारं कळतं. जनरल परसेप्शन असतं की मुलींना किंवा बायकांना काही कळत नाही. माझा अनुभव असा आहे की मुलींना खूप काही कळतं आणि कधी कधी जरा जास्त कळतं. लक्ष देऊन ऐका, तुमच्यासाठी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. सल्लेत कामात येतील. या मुलींना सारं कळतं. कुणाचं कुणासाठी कुठं दुखतं, कुणाला कधी काय खुपतं, कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरंच काळीच जळतं, खरंच सांगते त्या मुलींना सारं कळतं. या मुलींना सारं कळतं. प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे, प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुलीत जुगाड शोधणारे. गड आपल्याच ताब्यात सांगणारे, गड आपल्याच ताब्यात सांगणारे आणि तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीचाही नंबर मागणारे. स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार, स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार, आहुतीच्याही वेटिंग लिस्टमध्ये असतात असे चार. दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट, दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट, किती हो तुम्ही नॉनसेन्स. मुलींना डोळ्याची भाषा समजते, तिला असतो एक सिक्स सेन्स. मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं. मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं. म्हणून उगाच त्रागा करायचा नाही, उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही. उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही. अहो अशा कुठे या पोरी पटतात, यांना असे रोजच भेटतात. आणि मग आता महत्वाची गोष्ट, जर एका गुलाबात पोरगी भाळली, जर एका गुलाबात पोरगी भाळली हे तुमच्यासाठी बरं नाही. बॉयफ्रेंड बीफ्रेंड बनवून ठेवेल, लग्नाचं मात्र खरं नाही. आता पुढच्या ओळी ज्याला कळतील त्यांनी खरंच टाळे वाजवाव्यात. कुणाची धाव कुंपणापर्यंत ह्या मुली लगेच वेधतात, कुणाची धाव कुंपणापर्यंत ह्या मुली लगेच वेधतात, तुम्हाला हवी असते होरपरी मुली लेकराचा बाप शोधतात. कुणाची धाव कुंपणापर्यंत ह्या मुली लगेच वेधतात, तुम्हाला हवी असते हुरपरी मुली लेकराचा बाप शोधतात. ज्याचं त्याचं गणित असतं, ज्याला त्यालाच हे जुळतं आणि खरंच सांगते ह्या मुलींना सारं कळतं. कोण मनाचे इमले बांधतो, कोण स्वप्नात बंगले दावतो, कोण मनाचे इमले बांधतो, कोण स्वप्नात बंगले धावतो, कोणाच्या बापाचा पगार किती आणि कोणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं. हिशोबात मुली पक्क्या असतात हा. कोण मनाचे इमले बांधतो, कोण स्वप्नात बंगले धावतो, कोणाच्या बापाचा पगार किती आणि कोणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं. म्हणून उगाच थापा मारायच्या नाहीत आणि आणाभा काही करायच्या नाहीत. अहो हितवर छाती टिचवर सीना, हितवर छाती टिचवर सीना, जितकी जरुरी तितकीच ताना. आपल्याच गुऱ्हाळी, आपल्याच गुऱ्हाळी,
मान्य आहे मला तुम्हाला पण कळत. हितवर छाती टिचवर सीना, बरं ओरडते ना थांबा. हितवर छाती टिचवर सीना, हितवर छाती टिचवर सीना, जितकी जरुरी तितकीच ताना. अहो आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा, आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा, याला कुठं हे वळतं. आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं. किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतं. म्हणजे मुली मॅटर हाताबाहेर जाऊ देत नाही कधीच. किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं माहीत असतं. ती जीवनाचा हिशोब मांडते, याचं सारंच भाऊक असतं. प्रेम, करिअर, नोकरी, लग्न, याचा कुठे हो हिशोब जुळतो. नवरा आणि बॉयफ्रेंड यातला फरक मुलींना चांगला कळतो. चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक, चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही. आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही. म्हणजे ते असं होतं ना, म्हणजे ते असं असतं ना, गावातल्या एका मुलाच्या दोन गर्लफ्रेंड असू शकतात, पण एक बायको शोधायची म्हटली तर नाके नऊ येतं. चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही. आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही. जरा हसून बोललं ना की कामापुरतं मिळतं. आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं. आता पुढच्या ओळी ज्यांना खरंच प्रेम कळतं त्यांच्यासाठी. विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते, विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते, या हातातून त्या हातात एक धमनी सतत भासते. मुलींना हवा असतो विश्वास, मुलींना हवा असतो विश्वास, त्या डोळ्यात सागर दाटून बसतात. भाकरी परी करपत असताना काजळलेल्या तव्यापरी हसतात. तुझ्या नजरेत किंमत दिसू दे, तुझ्या नजरेत किंमत दिसू दे, तिला सार विश्व मिळतं. आणि खरंच सांगते या मुलींना सार कळतं. धन्यवाद.